राम राम मंडळी. तर आज आपण मस्तपैकी शिऱ्याची रेसिपी बघणार आहेत. तर गुळाचा शिरा गावाकडे एकदम कार्यक्रम असेल एखादा किंवा कुठं पंगत असेल तर नक्की केला जातो. तर चला तुम्हाला दाखवतो आज शिऱ्याची रेसिपी कशी असते ती. तर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता चला, तिकडं घर आहे आपलं, आंब्याचा बाग आहे, तर जाऊ तिकडं. तर मंडळी, शिऱ्याची तयारी झालेली आपली, चूल पेटलेली आणि पहिल्यांदा पाणी फक्त आपल्याला उकळून घ्यावं लागतं, आहे का नाही? पाणी गरम करून त्यात गुळाचा असं पाक करून घ्यायचं. आता पाणी तर चांगलं गरम झालं बघा, चांगलं असं वाफायला तर उकळायला. तर ह्याच्यामध्ये आता गुळ टाकून देऊत आपण. गुळ किंवा साखर जे तुम्हाला आवडतं. आपल्याला गुळाचा शिरा करायचा आहे, ते करू शकतात. तर आता गुळाचा शिरा करायचा मस्त होईल आपल्याला. बघा, ते 2 मिनिटात लगेच विरघळण हे. तर आपला गोळ चांगला वितळला आहे आणि आता पाक तयार झालाय त्या जवळपास. तर हे ओतून घ्यायचं आपल्याला. तांब्यामध्ये ओतून गेलो होतो आपण. जमलं ठेवायची कढई परत ठेवली. तूप टाकून घे. तर ह्याच्यामध्ये मस्त तुपाचा शिरा करायचा आपल्याला, ते पण गुळाचा. गुळाचा शिरा साखराच्या शिऱ्यापेक्षा छान लागतो. हा हा, एकदम गावरान तूप आहे आपल्या घरचं. तर तूप पण आता ही झालं जरा गरम. तर ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आणि चांगला भाजून घ्यायचा ना. लालसर भाजून घ्या, लाल होईपर्यंत भाजू द्या त्यांना. तर महागालचा नजारा बघा, किती मस्त एकदम. आंब्याला पण तवर लागलेला आता बघितला तुम्ही. केळीचं झाड आहे माग इथं, हे लिंबोनीच. तर लालसर भाजून घेतलेलं आपण, चांगला भाजलाय. आता रस उतरून घ्यायचा ना. उतरायचं नाही. हा, ह्याच्यात आपण काजू बदाम विलायची जे आपल्याला आवडतं ते तळ टाकू शकतात. हे भाजलं की आपण जे गुळवणी केलेलं होतं ते टाकून घ्यायचं. हळूहळू टाकायचं नाही, पोहोचे. हा हा, तर ह्याच्यामध्ये गुळवणी टाकलंय. तुमच्याकडे काजू बदाम काय जे अवेलेबल आहे ते टाकून घ्या तुम्ही. हाटून घ्यायचा. हा, असं एकदम एकजीव करून घ्यायचा, गाठी राहू द्यायच्या नाहीत. ते एकदम छान टेस्टी शिरा आपल्याला खायला भेटणार आहे. तुपाचा तर खमंग वास पण यायला चालू झाला मस्त. वा, तर मंडळी शिरा झालाय मस्तपैकी. तर तुम्हाला दाखवतो बघा, छानपैकी असं केळीवर ठेवलेलं आहे आपण. केळीच्या पानावर खोबरं टाकलेलं आहे जेव्हा काही आहे. एकदम छान लागायला शिरा, नंबर एक झाला. तर मंडळी, कसा वाटला आजचा शिरा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला आपलं सबस्क्राईब पण करा. आणि समोरचे बेल पण दाबा, म्हणजे येणारे आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.